नमस्कार मित्रांनो, आपल्या कोकण पट्ट्यामध्ये आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता होळी येऊ घातली संपूर्ण भारतामध्ये. आणि ह्या होळीला काटेसावर या झाडाचा बुंदा तोडला जातो आणि त्याचा बळी दिला जातो. दिवसेंदिवस या झाडाची संख्या कमी होऊ लागली. आपल्याला हे झाड परत मोठ्या प्रमाणात सह्याद्रीमध्ये रुजवायचं आहे. ह्या झाडावर 40 पेक्षा जास्त जातीचे पक्षी येतात, त्याचबरोबर हरिण, माकड, सांबर, भेकर, महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू, पांडवखार इत्यादी विविध प्राणी येत असतात. ह्या झाडाच्या ज्या रानभाज्यांमध्ये ह्या झाडांच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. जवळजवळ 6 ते 7 प्रकारच्या रेसिपीज ह्याच्यापासून केल्या जातात. त्याचबरोबर ह्याचं जे पंचांग आहे, पान, मूळ, खोड, साल आणि फळ, हेही आयुर्वेदामध्ये वापरलं जातं. असं हे बहुगुणी झाड फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये फुलांनी नखशिखांत फुललेलं असतं आणि त्याच्यानंतर ते निष्पन्न होऊ घालतं. होळीमध्ये हे झाड तोडलं जातं, तर ते तोडू नये आणि एप्रिल मे महिन्यामध्ये त्याच्या मोठ्या प्रमाणात बिया आपल्याला संकलित करता येतात आणि त्याची रोपवाटिका पण तयार करता येईल. जवळजवळ 90% त्याचं यशस्वीता प्रमाण आहे. प्रख्यात संवेदनशील अभिनेते सयाजी शिंदे सर, आणखीन अरविंद जगताप यांनी ह्या झाडासाठी काटेसावर महोत्सव हा नुकताच साताऱ्यामध्ये घेतला आणि ह्या झाडाच्या बिया आपण महाराष्ट्रभर गोळा करणार आहोत आणि त्याची रोपवाटिका तयार करणार आहोत. त्यासाठी तुमचा सर्वांचा सक्रिय सहभाग हा खूप खूप महत्वाचा आहे. धन्यवाद.